नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी वाय बी कॉम सेमिस्टर 6 ॲडव्हान्स अकाउंटिंग सेकंड टॉपिक नंबर 1 फायनल अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. या टॉपिकमधील आणखीन एक नवीन प्रकार आहे फायनल अकाउंट ऑफ कंझ्युमर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीज. अगोदर आपण जे प्रॉब्लेम बघितले ते कोऑपरेटिव्ह सोसायटी फायनल अकाउंट बघितले, आता फक्त एक नवीन शब्द ॲड झाला आहे, तो नवीन शब्द आहे कंझ्युमर्स. कंझ्युमर म्हणजे ग्राहक. मग आता ज्या ठिकाणी ग्राहक आला तिथं खरेदी विक्री आली, मग खरेदी विक्री आली म्हणून या ठिकाणी आपल्याला ट्रेडिंग अकाउंटचा विचार करावा लागेल. म्हणजे या फायनल अकाउंटमध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं. हा 20 मार्कासाठी प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम आपण 6 स्टेजेसमध्ये सोडवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कोऑपरेटिव्ह सोसायटी फायनल अकाउंटचा हा अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे, तुम्ही सहजासहजी 20 मार्क मिळवू शकता. यातल्या 6 स्टेज कोणत्या आहेत ते आपण 6 स्टेज समजून घेऊ. पहिली स्टेज ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट फॉर्मॅट तयार करा. आपण सगळ्यात अगोदर कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1960 आपल्याला ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल आणि बॅलन्स शीट असेल याला विशिष्ट फॉर्मॅट दिलेला आहे. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटला वेगवेगळे हेड दिलेत, त्या हेडमध्ये आपल्याला पोस्टिंग करायची असते. ट्रेडिंग अकाउंटला कुठलंही हेड दिलेलं नाही आहे. ट्रेडिंग अकाउंट नेहमीप्रमाणे आपण 11वी 12वीला जसं फायनल अकाउंट सोडवतो त्याच पद्धतीनं ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं. मग सुरुवातीला हे 3 अकाउंट आपण तयार प्रॉब्लेम सोडवताना 3 अकाउंट तयार करून घ्यायचे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हेड त्या ठिकाणी द्यायचे आणि 2-2, 3-3 ओळी प्रत्येक हेडसाठी जागा सोडायची. दुसरी स्टेज प्रॉब्लेमची पोस्टिंग करा. आपल्याला प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्स दिलेला असतो. ट्रायल बॅलन्सची जी पोस्टिंग आहे ती पोस्टिंग आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटमध्ये करायची. एक एक ॲटम उचलायचा आणि जिथं जिथं त्याची जागा असेल तिथं नेऊन तो पोस्ट करायचा. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला असेल, बॅलन्स शीटला तो ॲटम पोस्ट करायचा. त्यानंतर तिसरी स्टेज ॲडजस्टमेंटची पोस्टिंग करा. ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग झाल्यानंतर आपल्याला ॲडजस्टमेंटची पोस्टिंग करायची. ॲडजस्टमेंटला नेहमी 2 इफेक्ट होतात. कोणता इफेक्ट डेबिटला, कोणता इफेक्ट क्रेडिटला. एखादा इफेक्ट लायबिलिटी साईडला जाईल, एखादा इफेक्ट ॲसेट साईडला जाईल, किंवा काही इफेक्ट हे लायबिलिटी साईडलाच त्या ठिकाणी 2 इफेक्ट होत असतात. मग ॲडजस्टमेंटची पोस्टिंग करायची. ॲडजस्टमेंटची पोस्टिंग करून झाल्यानंतर ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं. ॲडजस्टमेंट झाल्यानंतर ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं. ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर क्रेडिट बाजू जर मोठी असेल तर डेबिटला आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळतं आणि ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो. मग ट्रेडिंग अकाउंटमधनं आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळाला. नंतर 5वी स्टेज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा. त्यानंतर पुन्हा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू मोठी असेल तर डेबिटला नेट प्रॉफिट बॅलन्स येतो आणि डेबिट बाजू मोठी असेल तर क्रेडिटला नेट लॉस येतो. मग क्रेडिट बाजू मोठी असेल, डेबिटला जर प्रॉफिट आला तर तो नेट प्रॉफिट आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 11 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं हेड आहे त्या हेडमध्ये नेऊन पोस्ट करायचं. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज झालं आणि सर्वात शेवटी आपल्याला बॅलन्स शीट टॅली करायचं. बॅलन्स शीट जर टॅली झालं तर आपला प्रॉब्लेम 100% बरोबर येईल. म्हणजे 20 मार्क आपल्याला 100% मिळू शकतात. मित्रांनो, या 6 स्टेजमध्ये आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आता ट्रेडिंग अकाउंटसाठी कुठलाही फॉर्मॅट नाही आहे, फक्त डेबिट्स रुपीज आणि क्रेडिट रुपीज, म्हणजे एक्सपेंडिचर रुपीज आणि इन्कम रुपीज असे 2 कॉलम तयार करायचे आहेत. त्याला हेड नाही आहेत. आता पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू म्हणजे एक्सपेंडिचर आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू म्हणजे इन्कम. आता याला विशिष्ट हेड आहेत. आपल्याला प्रॉब्लेमची जी पोस्टिंग करायची ती हेडनुसारच करायची. मग कोणते कोणते हेड आहेत ते हेड आपण समजून घेऊया. एक्सपेंडिचर बाजूला पहिलं हेड इंटरेस्ट, नंबर 2 बँक चार्जेस, नंबर 3 सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ स्टाफ, नंबर 4 कॉन्ट्रीब्युशन टू स्टाफ प्रॉव्हिडंट फंड, नंबर 5 सॅलरी अँड अलाउन्सेस ऑफ मॅनेजिंग डायरेक्टर, नंबर 6 अटेंडन्स फीज अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ डायरेक्टर अँड कमिटी मेंबर्स, नंबर 7 ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ स्टाफ, नंबर 8 रेंट रेट अँड टॅक्सेस, नंबर 9 पोस्टेज टेलिग्राम अँड टेलिफोन चार्जेस, नंबर 10 प्रिंटिंग अँड स्टेशनरी, नंबर 11 ऑडिट फी, नंबर 12 जनरल एक्सपेन्सेस, नंबर 13 बॅड डेप्ट्स, नंबर 14
डेप्रिसिएशन नंबर 15, लैंड इनकम एंड एक्सपेंडिचर नंबर 16, अदर आइटम्स आणि सर्वात शेवटी नेट प्रॉफिट कॅरीड टू बॅलन्स शीट। हे झाले प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू म्हणजे एक्सपेंडिचर साईडचे हेड। त्यानंतर इन्कम साईडला सुद्धा हेड दिलेले आहेत। इन्कमचे हेड बघा, इंटरेस्ट रिसिव्ड, डिविडंड रिसिव्ड ऑन शेअर्स, कमिशन, मिसलेनियस इन्कम, लँड इन्कम अँड एक्सपेंडिचर। प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे हेड कम्प्लीट झालेत। आता बॅलन्स शीटचे हेड, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला एकूण 11 हेड आहेत आणि ॲसेट साईडला सुद्धा 11 हेड। ते 11 हेड लायबिलिटी साईडचे कोणते ते आपण समजून घेऊ। एक नंबरला शेअर कॅपिटल, दोन नंबर रिझर्व फंड अँड ऑदर फंड, तीन नंबर स्टॉक प्रोव्हिडंट फंड, चार नंबर सेक्युअर्ड लोन, पाच नंबर अनसेक्युअर्ड लोन, सहा नंबर डिपॉझिट्स, सात नंबर करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स, आठ नंबर अनपेड डिविडंड, नऊ नंबर इंटरेस्ट अक्रूड ड्यू बट नॉट पेड, दहा नंबर ऑदर लायबिलिटीज, अकरा नंबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। त्यानंतर ॲसेट साईडचे हेड बघा, ॲसेट साईडला एक नंबर कॅश ऑब्लिक बँक बॅलन्सेस, नंबर दोन इन्व्हेस्टमेंट, नंबर तीन इन्व्हेस्टमेंट ऑफ स्टाफ प्रॉव्हिडंट फंड, नंबर चार लोन अँड ॲडव्हान्सेस, नंबर पाच सन्ड्री डेटर्स, नंबर सहा करंट ॲसेट, नंबर सात फिक्स ॲसेट, नंबर आठ मिसलेनियस एक्सपेंडिचर अँड लॉसेस, नंबर नऊ ऑदर आयटम्स, नंबर दहा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि सर्वात शेवटी नंबर अकरा करंट लॉसेस। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला या हेडनुसार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे। आता आपण प्रॉब्लेममध्ये येतो आहे। कोणता ॲटम ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला, कोणता ॲटम कुठं जाणार त्याचा विचार आपण आत्ता करणार। म्हणजे ट्रायल बॅलन्सचा एखादा ॲटम ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाईल का क्रेडिटला जाईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाईल की क्रेडिटला जाईल, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाईल की ॲसेटला जाईल, ते आता मी तुम्हाला सांगणार आहे। हा कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटीचा पहिला प्रॉब्लेम आपण या ठिकाणी बघतोय। टॉपिक पहिलाच आहे पण यातला हा दुसरा प्रकार, कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी। याच्यामध्ये फक्त नवीन एकच आहे, आपल्याला या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट तयार करावं लागेल। बाकी पहिल्यासारखाच सेम प्रॉब्लेम आहे। प्रॉब्लेमचं नाव बघूयात आपण। फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31st March 2022 अँड द ॲडजस्टमेंट गिव्हन इन रिस्पेक्ट ऑफ जय विजय कंझ्युमर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड जालना। हे प्रॉब्लेमचं नाव झालं जय विजय कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड जालना। आणि पुढं प्रिपेअर म्हटलं आहे, प्रिपेअर म्हणजे बनवा, प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट बनवायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2022 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आणि बॅलन्स शीट बनवायचं। आता मित्रांनो, हे ट्रायल बॅलन्स आहे, ट्रायल बॅलन्समधला कोणता ॲटम कुठं येणार त्याचा विचार आत्ता मी सध्या आपल्याला सांगणार आहे। तर एक नंबरचा ॲटम बघा, स्टॉक ऑफ फर्टिलायझर्स अँड मशिनरी। आता स्टॉक आहे 31 मार्च 2022 हा जो स्टॉक आपल्याला या ठिकाणी दिला आहे तर तो आपला ओपनिंग स्टॉक आहे। हा आहे ओपनिंग स्टॉक आणि ओपनिंग स्टॉक आपण घेतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला। बघा टी आणि डेबिट लिहिलं आहे मी, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला हा स्टॉक जाईल। त्यानंतर शेअर कॅपिटल, शेअर कॅपिटल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतो आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला हेड आहे त्यातल्या पहिल्या हेडमध्ये आपण घेणार। त्यामध्ये बघा 7500 शेअर्स ऑफ ₹10 इज फुल्ली पेड अप। आता या ठिकाणी ऑथोराइज कॅपिटल आपल्याला दिलेलं नाही आहे, फक्त फुल्ली पेडअप कॅपिटल दिलं आहे। आपण फुल्ली पेडअप कॅपिटल घेणार 75,000 लायबिलिटी साईडला एक नंबरच्या हेडमध्ये। त्यानंतर आहे डिपॉझिट्स फ्रॉम मेंबर्स। मेंबर्सकडनं आपण डिपॉझिट घेतलं म्हणजे आपली ही लायबिलिटी आहे। बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 6 नंबरच्या हेडमध्ये हा आयटम घेणार। त्यानंतर प्रिंटिंग चार्जेस म्हटलं आहे, प्रिंटिंग चार्जेस डेबिट बॅलन्स आहे, आपला खर्च आहे। एक्सपेंडिचर बाजूला 10 नंबरच्या हेडमध्ये प्रिंटिंग अँड स्टेशनरीमध्ये घेणार। त्यानंतर इन्व्हेस्टमेंट आहे, इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स JDCC बँक म्हटले। त्यानंतर आहे इन शेअर्स ऑफ कोऑपरेटिव्ह परचेस अँड सेल्स सोसायटी, म्हणजे थोडक्यात ही इन्व्हेस्टमेंट आहे। इन्व्हेस्टमेंट आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 2 नंबरचं जे हेड आहे इन्व्हेस्टमेंट तिथं घेणार। त्यानंतर स्टेशनरी परचेस म्हटले, स्टेशनरी परचेस केली म्हणजे 500 रुपयाची स्टेशनरी परचेस केली, हा आपला खर्च आहे। डेबिट बॅलन्स म्हणजे आपण एक्सपेंडिचर बाजूला 10 नंबरच्या हेडमध्ये घेणार, प्रिंटिंग अँड स्टेशनरीमध्ये हा आयटम येणार। त्यानंतर आहे लोन फ्रॉम बँक आणि अनसेक्युअर्ड म्हटलंय, बँकेकडनं लोन घेतलंय जिथं आपण काही सेक्युअर्ड बँकेकडे मॉर्गेज काही ठेवलेलं नाही आहे, हा आयटम येणार। क्रेडिट बॅलन्स आहे,
लायबिलिटी साईडला येणार 5 नंबरच्या हेडमध्ये अनसेक्युअर्ड लोनमध्ये. त्यानंतर पुढचे ॲटम्स आहेत त्याचा आपण या ठिकाणी विचार करूया. चला सुरुवातीला इथपर्यंत बघू. लोन टू मेंबर्स, लोन टू मेंबर्स हा डेबिट बॅलन्स आहे. हा बॅलन्स येणार लोन अँड ॲडव्हान्सेस म्हणजे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 4 नंबरच्या हेडमध्ये. त्यानंतर इंटरेस्ट अर्न ऑन लोन, आता आपल्याला जे आपण ॲडव्हान्सेस घेतले होते त्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट मिळाला आहे. इंटरेस्ट अर्न ऑन लोन म्हटले मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू म्हणजे इन्कम बाजूला 1 नंबरच्या हेडमध्ये इंटरेस्ट अर्न आपली आपल्याला मिळाला म्हणजे इन्कम आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू. त्यानंतर परचेस ऑफ फर्टिलायझर्स अँड मशिनरी, फर्टिलायझर्स आणि मशिनरी आपण परचेस केली, परचेस म्हटल्यानंतर ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड. त्यानंतर सेल्स ऑफ फर्टिलायझर्स अँड मशिनरी, सेल्स म्हटल्यावर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट बाजू. त्यानंतर आहे ऑफिस इक्विपमेंट, आता ऑफिस इक्विपमेंट ही आपली फिक्स ॲसेट आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 7 नंबरच्या हेडमध्ये फिक्स ॲसेट. त्यानंतर ऑफिस रेंट डेबिट बॅलन्स आहे, ऑफिस रेंट म्हटल्यावर आपला खर्च आहे रेंट रेट अँड टॅक्सेस ह्या हेडमध्ये म्हणजे एक्सपेंडिचर बाजूला 8 नंबरच्या हेडमध्ये. त्यानंतर सॅलरीज आहे, सॅलरी आपला सुद्धा सॅलरीसुद्धा आपला खर्च आहे एक्सपेंडिचर बाजूला 3 नंबरचं हेड म्हणजे सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ स्टाफमध्ये घेणार. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस खर्च आहे एक्सपेंडिचर बाजूला 7 नंबरच्या हेडमध्ये. त्यानंतर पुढचे आयटम आपण बघूयात, तर प्रॉफिट फॉर द इयर 2020-21, 2020-21 प्रॉफिट दिला आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सर्वात शेवटचं हेड 11 नंबरचं हेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये हा बॅलन्स घेणार 1 लाख. त्यानंतर कॅरेज इनवर्ड आहे म्हणजे माल वाहतुकीसाठी आलेला हा खर्च आहे ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड. फ्रेट, फ्रेट हा खर्च हा सुद्धा खर्च आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडलाच घेणार. त्यानंतर इंटरेस्ट पेड म्हटलं आहे, इंटरेस्ट पेड म्हणजे आपला खर्च आहे एक्सपेंडिचर बाजू म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 1 नंबरच्या हेडमध्ये. त्यानंतर रिझर्व फंड, फंड नेहमी आपण बॅलन्सच्या लायबिलिटी साईडला 2 नंबरच्या हेडमध्ये घेतो रिझर्व फंड अँड ऑदर फंडमध्ये. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक हे कॅश बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 1 नंबरच्या हेडमध्ये घेतो कॅश अँड बँक बॅलन्सेसमध्ये. आणि सर्वात शेवटी सन्ड्री डेटर्स, सन्ड्री डेटर्स ही आपली ॲसेट आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 5 नंबरचं हेड सन्ड्री डेटर्स तिथं आपण हा ॲटम घेणार. विद्यार्थी मित्रांनो, कोणता ॲटम कुठं येणार याचा विचार आपण केलेला आहे. आता सर्वात शेवटी आपल्याला ह्या ॲडजस्टमेंट बघायच्यात. ॲडजस्टमेंट बघितल्या की आपल्या 2 स्टेज कम्प्लीट झाल्या. बघा ॲडजस्टमेंटमध्ये पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक ऑफ फर्टिलायझर्स अँड मशिनरी ॲज ऑन 31 मार्च 2022 वॉज ₹70,000 ॲट कॉस्ट. क्लोजिंग स्टॉक सांगितलं आहे, क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट होतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिला इफेक्ट. आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 6 नंबरचं जे हेड आहे करंट ॲसेट, त्या करंट ॲसेटमध्ये आपण घेणार फर्टिलायझर्स अँड मशिनरी म्हणून ₹70,000 घेणार. पहिल्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट समजले, पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 6 नंबरला. दुसरी ॲडजस्टमेंट बघू, ऑफिस रेंट पेबल वॉज ₹1,000. ऑफिस रेंट पेबल म्हणजे ऑफिस रेंट आपल्याला द्यायचं आहे पण दिलेलं नाही आहे, थोडक्यात ही आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट आहे. आता ऑफिस रेंट आपण कुठं घेतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू म्हणजे एक्सपेंडिचर बाजूला. याचा पहिला इफेक्ट होईल एक्सपेंडिचर बाजूला 8 नंबरच्या हेडमध्ये ऑफिस रेंट पेबल म्हणून ₹1,000 रक्कम आपण ॲड करणार 8 नंबरचं हेड म्हणजे रेंट रेट अँड टॅक्सेसमध्ये. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 7 नंबरच्या हेडमध्ये म्हणजे करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्समध्ये, तिथं म्हणणार रेंट ऑफिस रेंट पेबल. 2 इफेक्ट झाले दुसऱ्या ॲडजस्टमेंटचे. तिसरी ॲडजस्टमेंट, ऑफिस इक्विपमेंट आर टू बी डेप्रिसिएटेड ॲट 5% पर ॲनम. आता ऑफिस इक्विपमेंट आपली फिक्स ॲसेट, फिक्स ॲसेट आपण घेणार बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 7 नंबरच्या हेडमध्ये. आणि त्याच्यावरती डेप्रिशिएशन सांगितले 5%, मग डेप्रिशिएशनची रक्कम वजा करून राहिलेली रक्कम बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घेणार. आणि जे डेप्रिशिएशन येईल त्या डेप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू म्हणजे एक्सपेंडिचर बाजूला 14 नंबरचं हेड डेप्रिशिएशन तिथं घेणार. तिसऱ्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट झाले.
चौथी ॲडजस्टमेंट क्रिएट अ रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्स ₹4,500. तर मित्रांनो, या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची एक्सपेंडिचर बाजू, आणि तिथं 13 नंबरचं हेड आहे बघा बॅड डेप्स, तिथं घेणार 4,500 रक्कम रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्स म्हणून 4,500, पहिला इफेक्ट 13 नंबरला. आणि दुसरा इफेक्ट होईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 2 नंबरला, म्हणजे रिझर्व फंड अँड ऑदर फंडमध्ये रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्स या हेडमध्ये घेणार, म्हणजे 2 नंबरच्या हेडमध्ये. दोन इफेक्ट झाले. त्यानंतर पाचवी ॲडजस्टमेंट, ऑडिट फीज आर टू बी पेड ₹2,000. ऑडिट फी या ठिकाणी पेड केलेली आहे. ऑडिट फी आपण कुठे घेतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला घेतो. थोडक्यात आर टू बी पेड ₹2,000. ऑडिट फी आउटस्टँडिंग आहे. याचा पहिला इफेक्ट होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या एक्सपेंडिचर बाजूला ऑडिट फीमध्ये आउटस्टँडिंग ऑडिट फी म्हणून 2,000 घेणार. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 7 नंबरचं हेड करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्समध्ये आउटस्टँडिंग ऑडिट फी 2,000. पहिला इफेक्ट एक्सपेंडिचर बाजू 11 नंबरला ॲड, आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटी साईडला 7 नंबरला ॲड. सहावी ॲडजस्टमेंट, डायरेक्टर डिक्लेअर्ड डिव्हिडंड टू मेंबर्स ॲट 8% ऑन इट्स पेड अप कॅपिटल ऑन 1 एप्रिल 2021. डायरेक्टरने जे पेड अप कॅपिटल आहे, पेड अप कॅपिटल म्हणजे आपल्याला सांगितलं आहे पेड अप कॅपिटल आहे 7,500 शेअर्स आहेत, ₹10 एका शेअरची किंमत आहे. ऑथोराइज कॅपिटल, पेड अप कॅपिटल आहे आपलं 75,000. त्या 75,000वरती 8% डिव्हिडंड डिक्लेअर केला. तर याचा पहिला इफेक्ट होईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 11 नंबरला, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून ही रक्कम काय होईल, डिव्हिडंडची रक्कम मायनस होईल. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडलाच 8 नंबरला जे हेड आहे अनपेड डिव्हिडंड तिथं ॲड होणार. दोन इफेक्ट झाले. आणि सर्वात शेवटी विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला सांगितलं जरी नसलं तरी प्रत्येक सहकारी संस्थेला आपल्या झालेल्या नफ्याच्या 25% भाग हा रिझर्व फंडमध्ये ट्रान्सफर करावा लागतो. मग आता ही सातवी ॲडजस्टमेंट, 25% ट्रान्सफर टू रिझर्व फंड ऑन 1 लाख. आता आपल्याला 20 आणि 21चा प्रॉफिट दिलेला आहे बघा. या ठिकाणी 20-21चा प्रॉफिट 1,00,000 रुपये दिला आहे. मग त्या 1,00,000वरती आपल्याला 25% रक्कम कुठं ट्रान्सफर करायची, रिझर्व फंडला. म्हणजे या ठिकाणी काय होईल, 25% रक्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 11 नंबरच्या हेडमधून ही 25% रक्कम वजा होईल. आणि या 25% रकमेनंतर याचा दुसरा इफेक्ट होईल रिझर्व फंडमध्ये ॲड, ॲट 25% ट्रान्सफर टू रिझर्व फंड. हे झाले दोन इफेक्ट, म्हणजे 11 नंबरमधून लेस होणार आणि 2 नंबरमध्ये ॲड. विद्यार्थी मित्रांनो, ॲडजस्टमेंटचे इफेक्ट संपले. आता मी ट्रेडिंग अकाउंट आपल्याला समजून सांगतो. दोन स्टेज संपल्यात, आणखीन आपल्याला 3 स्टेज आपल्या संपल्यात बघा. आता त्या ठिकाणी आणखीन 3 स्टेज आपल्याला या ठिकाणी बघायची आहेत. पहिली स्टेज आता बघा, इन दी बुक्स ऑफ जय विजय कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड जालना, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2022. डेबिट साईड आणि क्रेडिट साईड, एक्सपेंडिचर रुपीज, इन्कम रुपीज. आता ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला काय येतं आहे, क्रेडिट साईडला काय येतं आहे, हे सगळं मी ऑलरेडी सांगितलं आहे. पण पुन्हा आता काही ॲडजस्टमेंट असतील तर ते व्यवस्थित समजून सांगतो. 1 नंबरला बघा, ओपनिंग स्टॉक आला आहे. ओपनिंग स्टॉक ऑफ फर्टिलायझर अँड मशिनरी 10,000 आला आहे. त्यानंतर टू परचेस ऑफ फर्टिलायझर अँड मशिनरी 3,70,000. त्यातनं रिटर्न आउटवर्ड काहीच नाही आहे, म्हणजे आउटवर्ड रक्कम तेवढीच येईल 3,70,000. टू कॅरेज इनवर्ड 3,500 आणि फ्रेट 1,500. हे आपल्याला प्रॉब्लेममध्ये सांगितले, त्याची पोस्टिंग आपण या ठिकाणी केली. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटचे क्रेडिट साईड म्हणजे इन्कम बाजू, या ठिकाणी इन्कम बाजूला 1 नंबरला आपल्याला येणार सेल्स, बाय सेल्स ऑफ फर्टिलायझर अँड मशिनरी 4,50,000. आणि त्यानंतर क्लोजिंग स्टॉक, बाय क्लोजिंग स्टॉक ऑफ फर्टिलायझर अँड मशिनरी 70,000. हे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे. आता जर ट्रेडिंग अकाउंट आपण क्लोज केलं तर ट्रेडिंग अकाउंटची मोठी बाजू क्रेडिट साईड आहे, 5,20,000. 5,20,000 क्रेडिट साईडमधनं डेबिट साईड मायनस केल्यानंतर जो बॅलन्स राहील त्याला म्हणणार आपण ग्रॉस प्रॉफिट.
आणि या प्रॉब्लेममध्ये आपला ग्रॉस प्रॉफिट आला आहे 1,35,000. बघा, ग्रॉस प्रॉफिट कॅरी टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि आपल्याला आलेला ग्रॉस प्रॉफिट कुठं ट्रान्सफर करायचा आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. डेबिटला बॅलन्स आला आहे म्हणजे या ठिकाणी तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार. ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बघा, ग्रॉस प्रॉफिट बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हटलं 1,35,000. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समजून घेणार मित्रांनो, डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2022. एक्सपेंडिचर रुपीज, इन्कम रुपीज. आता एक एक हेड बघू आपण. एक नंबरला बघा, एक नंबरला आपल्याला दिलं इंटरेस्ट. त्यामध्ये इंटरेस्ट पेड आहे 8,000 रुपये. बँक चार्जेस डॅश सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ स्टाफ, सॅलरीज दिली आपल्याला 25,000. कॉन्ट्रीब्युशन टू स्टाफ प्रॉव्हिडंट फंडमध्ये काहीच नाही आलं. सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ मॅनेजिंग डायरेक्टर डॅश अटेंडन्स फीज डॅश ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ स्टाफ, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 5,000 आपल्याला दिलेले आहेत. रेंट रेट अँड टॅक्सेसमध्ये आपण या ठिकाणी बघू, ऑफिस रेंट दिलं आहे आपल्याला 5,000 रुपये, आणि ॲड ऑफिस रेंट पेबल म्हटलं आहे ते ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे. ॲडजस्टमेंटचा हा पहिला इफेक्ट आहे. या ठिकाणी आपण ॲड करणार आउटवर्ड रक्कम आली 6,000. त्यानंतर पोस्टेजमध्ये डॅश आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरीमध्ये प्रिंटिंग चार्जेस 2,500 आणि स्टेशनरी परचेस 500. ऑडिट फीजमध्ये आउटस्टँडिंग ऑडिट फी 2,000 हे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे. हा ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणखीन या ठिकाणी आपण बघू, जनरल एक्सपेन्सेस डॅश बॅड डेप्ट्स ऑर प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्ट्स, तिथं रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्ट्स, ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट 4,500 इथं आला आहे. डेप्रिशिएशनमध्ये ऑफिस इक्विपमेंटवरती 5% डेप्रिशिएशन सांगितलं आहे, 1,250 आलेलं, त्याचा हा दुसरा इफेक्ट इथं आला आहे. बघा, पहिला इफेक्ट ॲसेट साईडला आपल्याला बघायला मिळेल. लँड इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये डॅश आहे. ऑदर आयटम्समध्ये पण डॅश आहे. आणि आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नेट प्रॉफिट येतो आहे बघा, 1,25,250. पण त्या अगोदर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू बघू, म्हणजे इन्कम बाजू. इन्कम बाजूला आपण या ठिकाणी एक नंबरला काय आलं आहे बघा, इंटरेस्ट रिसिव्ड. इंटरेस्ट रिसिव्ड आहे आपल्याला. लोन आणि ॲडव्हान्सेसवरती इंटरेस्ट मिळाला आहे 45,000. आउटवर्ड घेणार. त्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड काहीच नाही आहे, कमिशन काहीच नाही आहे, मिसलेनियस इन्कम पण काहीच नाही आहे. लँड इन्कम अँड एक्सपेंडिचर डॅश आहे. आणि हा इथं ग्रॉस प्रॉफिटचा बॅलन्स, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला जो ग्रॉस प्रॉफिट आला आहे तो आपण इथं घेतला 1,35,000. मित्रांनो, जर हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण क्लोज केलं तर मोठी बाजू क्रेडिट साईड येते, 1,80,000. आणि क्रेडिट साईडमधनं जर आपण डेबिट साईड मायनस केली तर बॅलन्स येतो 1,25,250. नेट प्रॉफिट आला 1,25,250. आणि नेट प्रॉफिट कॅरीड टू बॅलन्स शीट, कॅरीड टू बॅलन्स शीटला आपण या ठिकाणी हा बॅलन्स ट्रान्सफर केला 1,25,250. आणि सर्वात शेवटी आपल्याला बघायचं बॅलन्स शीट. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2022. बॅलन्स शीटला डेबिट साईड क्रेडिट साईड नाही आहे मित्रांनो. बॅलन्स शीटला लायबिलिटीज रुपीज आणि ॲसेट रुपीज. आता एक नंबरला आपण बघू, हे आहे शेअर कॅपिटल. आता शेअर कॅपिटलमध्ये फक्त आपल्याला पेडअप कॅपिटल दिलं आहे 75,000. पण ते आता बघा, ऑथोराइज कॅपिटल डॅश दिलेलं नाही, त्यामुळे आपण घेणार नाही. आणि काय म्हटलं, इशूड अँड सबस्क्राईब्ड कॅपिटल 7,500 शेअर्स ऑफ रुपीज 10 इच फुल्ली कॉल्ड अप अँड पेडअप. हे प्रत्येक वेळेला असंच लिहायचं, म्हणजे पेडअपची रक्कम आली, पेडअप शेअर कॅपिटलची रक्कम आली 75,000. रिझर्व फंड आपण समजून घेऊया, ही ॲडजस्टमेंट पण खूप महत्त्वाची असते. रिझर्व फंडमध्ये रिझर्व फंड दिला आहे आपल्याला 86,000. आणि आपण 2021 जो प्रॉफिट आपल्याला 1,00,000 दिला आहे त्याच्यावरती 25% रक्कम आपण रिझर्व फंडला ट्रान्सफर करतो, ती 25,000 बघा इथं आलेत. म्हणजे आपण जी 7वी ॲडजस्टमेंट बघितली होती त्याचा हा दुसरा इफेक्ट, ॲड 25% ट्रान्सफर टू रिझर्व फंड हे 25,000. मग 86 आणि 25 झाले 1,11,000. आणि रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्ट 4,500 हा सुद्धा एका ॲडजस्टमेंटचा इफेक्ट आहे. त्यानंतर आपण पुढं समजून घेऊया काय म्हटलं आहे. स्टाफ प्रॉव्हिडंट फंडमध्ये काहीच नाही आहे, सेक्युअर्ड लोनमध्ये पण काहीच नाही आहे. त्यानंतर अनसेक्युअर्ड लोनमध्ये एकदा सिलेक्ट करतो, मग आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊ. अनसेक्युअर्ड लोनमध्ये आहे लोन फ्रॉम बँक म्हटलं आहे 92,000. डिपॉझिटमध्ये डिपॉझिट फ्रॉम मेंबर्स 90,000. करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्समध्ये ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट आलेत बघा, ऑफिस रेंट पेबल आणि आउटस्टँडिंग ऑडिट फी 1,000 आणि 2,000. अनपेड डिव्हिडंटमध्ये 6,000 आलेत. आपण शेअर
कॅपिटलवरती जो डिव्हिडंड डिक्लेअर केला आहे त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आपण 6,000 केली आणि डिव्हिडंड पेड काहीच नाही आहे, म्हणून अनपेड डिव्हिडंड तेवढाच राहील 6,000. त्यानंतर इंटरेस्ट अक्रूड ड्यू बट नॉट पेड डॅश अदर लायबिलिटीज डॅश, आणि सर्वात शेवटी आता हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समजून घेऊया. बघा, प्रॉफिट फॉर द इयर 2021 प्रॉफिट दिला आहे आपल्याला 1,00,000, त्यातनं लेस डिव्हिडंड 8% ऑन 75,000, जे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे. 8% डिव्हिडंड मायनस केला 6,000, खाली रक्कम राहिली 94,000. त्यानंतर पुन्हा लेस 25% प्रॉफिट ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंड, आपल्याला जो 1,00,000 नफा झाला त्याच्या 25% आपल्याला रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर करायची, ती रक्कमसुद्धा इथून मायनस होईल. मग 94,000 25,000 मायनस केले, बॅलन्स राहिला 69,000. आणि या 69,000 आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो प्रॉफिट आला आहे 1,25,250 तो या ठिकाणी ॲड करायचा. ॲड प्रॉफिट फॉर 2021-22, चालू वर्षाचा प्रॉफिट आहे 1,25,250, तो ॲड केल्यानंतर आउटवर्डला बॅलन्स आला 1,57,250. मित्रांनो, ही झाली लायबिलिटी साईड. आता ॲसेट साईडला कॅश अँड बँक बॅलन्सेस, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक 51,000 आणि 1,00,000. इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला 2 आयटम दिलेत, इन शेअर्स ऑफ JDCC बँक आणि इन शेअर्स ऑफ कोऑपरेटिव्ह परचेस अँड सेल्स सोसायटी 36,000. इन्व्हेस्टमेंट ऑफ स्टाफ प्रॉव्हिडंट फंड डॅश लोन अँड ॲडव्हान्सेसमध्ये लोन टू मेंबर्स 1,35,000. सन्ड्री डेटर्समध्ये सन्ड्री डेटर्स दिलेत आपल्याला 1,00,000. करंट ॲसेटमध्ये क्लोजिंग स्टॉक घेतला, बघा क्लोजिंग स्टॉक ऑफ फर्टिलायझर अँड मशिनरी, आपल्याला ही ॲडजस्टमेंट दिलेली बघा क्लोजिंग स्टॉकची. त्याचा दुसरा इफेक्ट इथं, पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 6 हेडमध्ये. त्यानंतर फिक्स ॲसेट आहे बघा ऑफिस इक्विपमेंट 25,000 रक्कम आहे, त्याच्यावरती आपल्याला 5% डिप्रिशिएशन सांगितलं आहे, ती रक्कम आली 1,250. 25,000 - 1,250 आउटवर्ड रक्कम आली 23,750. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होईल, मिसलेनियस एक्सपेन्सेसमध्ये डॅश अदर आयटम डॅश प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डॅश करंट लॉसेस डॅश. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा पूर्ण प्रॉब्लेम एक्सप्लेन झाला आहे आणि तुम्ही प्रॉब्लेम टॅली करू शकता. ॲसेट साईडची टोटल येते 5,75,750 आणि लायबिलिटी साईडची टोटल 5,75,750. प्रॉब्लेम टॅली झाला तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आला, प्रॉब्लेम टॅली रक्कम चुकली प्रॉब्लेम चुकला. विद्यार्थी मित्रांनो, हा होता कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी चा फायनल अकाउंटचा हा पहिला प्रॉब्लेम आपण बघितला. यानंतर आणखीन 10 जे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे आणखीन 4-5 प्रॉब्लेम या ठिकाणी बघितले जातील आणि त्यानंतर राहिलेल्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा.